पण तुमच्या सगळ्यांची इच्छा शेवटी गव्हर्नमेंटसाठी स्वतःच काही करावं असं वाटत नाही. कॉलेज होऊन 2 वर्ष झाले, एमपीएससीसाठी पुण्यात आलो. नाही का, आमच्याकडे एक दुसरी तक्रार आहे की जो विद्यार्थी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात, कॉलेजला कुणी येत नाही, सगळे क्लास असतात. आजकाल तर नेम सुरू झालेला आहे, आजकाल 12वी नंतर सगळेजण यूपीएससी एमपीएससी कडे वळायला लागले. 12वी नंतरच मी 12वी नंतर आले, 4 वर्ष झाले सगळ्या शिक्षण. ग्रॅज्युएशन केलं का? ग्रॅज्युएशन पण केलं कॉलेजला. आणि सर आपल्या पण तुमच्या सगळ्यांची इच्छा शेवटी गव्हर्नमेंटसाठी स्वतःच काही करावं असं वाटत नाही. स्पर्धा परीक्षेकडे एक ध्येय घेऊन आलेले असतात, लहानपणापासून एक स्वप्न बघितलेलं असत. मी आता यावर्षी 7 मेन्स माझ्या वैयक्तिक झालेल्या आहेत, सरांच्या सतत मेन्स झालेल्या आहेत. म्हणाला माहिती आहे, आपण होणार आहे, थांबलोय त्रास वाढला असतात की आपला ऐकू चालत नाही. 21 तारखेला हातबंद होतो आम्ही, नितीन दादा यादवांना फोन केला, कळत होतो की पुढे काय करू. आणि आंदोलनामध्ये आम्ही पडद्यापासून आमच्या सगळ्या भूमिका करत होतो आणि दादांनी सांगितलं की पवार साहेब येत आहेत, विश्वासच बसत नव्हता. मानसिकता नव्हता, मानसिकता 6 महिन्याचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब, जेवढे नेते आले ते प्रचारानिमित्त आले होते, पण ते आपल्या पक्षाचे असतील, विरोधी पक्षाचे असतील, आपण एक आपण प्रचारानिमित्त राजकीयकारणानिमित्त आला नाही, विद्यार्थ्यांसाठी आला. आणि 50 मिनिट आपण उभे होतात, न बसता न थांबता या वयात, ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. त्या दिवशीच मुलांना कळालं की आमचा प्रश्न मार्गी लागणारच. गोष्ट सगळं ठीक आहे, पण माझी एक तक्रार आहे तुमच्याकडे. तुम्ही म्हणता बोलता बोलता म्हणता की या वयात तुम्ही थोडा वाचायला समजता. पण त्याच्यात शासकीय नोकरी किंवा दुसरं काय अल्टरनेटिव्ह आहे का तुमच्या याच्यात? अल्टरनेटिव्ह काही नसतो सर. बरेच ऑलरेडी ग्रॅज्युएशन करताना आम्ही बीए साईडने करतो, तर मग त्याच्यानंतर जास्त स्कोप नसतो. आणि प्रत्येक ग्रामीण घरातल्या कुटुंबाचं स्वप्न असतं की एकजण तरी गव्हर्नमेंटमध्ये असावा.